नमस्कार, मी प्रशांत कुबेर, एबीपी माझ्याच्या वेबसाईटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अंधश्रद्धांवरती नितांत श्रद्धा असणाऱ्या आपल्या या देशामध्ये काय घडेल हे सांगता येत नाही अशीच एक गमतीशीर गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. एका किल्ल्यामध्ये 1000 टन सोनं असल्याचं स्वप्न एका साधूला पडतं आणि रितसर शासकीय पातळीवरती असा निर्णय घेतला जातो की तिथे उत्खनन करायचं आणि त्याच्यानंतर मात्र काही हातात लागत नाही अशी ही गोष्ट आहे. उत्तर प्रदेश, तिथे उन्नाव नावाचं गाव आहे. तिथे डोंडियाखेडा भागामध्ये एक राजा राव बक्ष नावाच्या राजाने किल्ला बांधलेला होता आणि तिथे असणाऱ्या एका साधूला, त्यांचं नाव शोभन सरकार, त्यांना एक स्वप्न पडतं की 1000 टन सोनं या किल्ल्याच्या खालती दडलेलं आहे आणि आता ते जर उत्खनन केलं तर 1000 टन सोनं सरकारच्या हाताला लागेल, आपल्या देशाला मिळेल, असं स्वप्न साधूला पडतं शोभन सरकार यांना. आणि मग ते पत्र पाठवतात केंद्र सरकारला, उत्तर येत नाही केंद्र सरकारकडनं, परत दुसरं पत्र पाठवतात आणि त्याच्यानंतर मात्र मग शासकीय पातळीवरती असा निर्णय घेतला जातो, कारण त्या शोभन सरकार या साधूवरती तिथल्या लोकांची नितांत श्रद्धा आणि त्यांनी सांगितलं म्हटल्यानंतर ते असणार अशा पद्धतीने. आणि आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे रिपोर्ट्स पण असे आले त्यावेळेला की बाबा आतमध्ये काहीतरी दडलेलं आहे. आणि मग मात्र साधूच्या स्वप्नाचा आधार घेत उत्खननाचा निर्णय घेतला जातो. 2013 सालची ही गोष्ट, 18 ऑक्टोबर 2013 काम सुरू केलं जातं उत्खननाचं. आणि मग काय, मग मीडियाच्या गाड्या, त्याच्यानंतर आसपासचे उद्योगी लोक, महाउद्योगी, निरुद्योगी सगळे तिथं जमतात आणि प्रचंड लवाजमा आणि प्रचंड गर्दी त्या गावामध्ये होते डोंडियाखेडामध्ये. आणि राजा राव बक्ष यांनी बांधलेल्या त्या किल्ल्यामध्ये उत्खनाला सुरुवात होते 18 ऑक्टोबरला. मीडियाचे रिपोर्ट्स, मीडिया पॅकेजेस सुरू करतं, पॅकेज म्हणजे स्क्रिप्टिंग सुरू करतं. सुरुवातीला क्वेश्चनिंग सुरू होतं, नंतर मग हळूहळू जसे जसे दिवस उलटायला लागतात 3-4 दिवसानंतर मग एक भिंत हाताला लागते. त्याच्यानंतर तिथे आता भिंतीच्या खाली काय असेल अशा पद्धतीची स्क्रिप्टिंग सुरू होतं मीडियाचं. त्याच्यानंतर प्रचंड गर्दी झालेली असते. आतमध्ये जो गावातले जे लोक आहेत त्यांना सुद्धा आयकार्ड दिलं जातं गावात प्रवेश करायचा असेल तर. आणि मग सगळीकडे पोलिसांचा ताफा, सरकारचे काही अधिकारी, आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडियाचे लोक असे सगळे जमतात तिथं. हळूहळू जशी उत्खनाला सुरुवात होते, जसं जसं एक गोष्ट बाहेर यायला लागते, तसं तसं फक्त दगड, विटा, माती अशा पद्धतीचीच सुरुवातीला हाताला लागायला लागतं. 1000 टन सोनं आपल्याला जर हाताला लागलं तर खरोखरच काय होईल याची कल्पना करायला लागतात सगळेजण. आणि मग उन्नावमधले जे लोक असतात ते म्हणतात की 200 टन सोनं आमच्या विकासाकरता आम्हाला दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची मागणी होते. म्हणजे बाजारात म्हैस आणि मिशाकडून बैस, अजून कशाचाच काही पत्ता नाही आणि ते गाव बसा नाही की लुटेरे हाजीर लुटणे केली आहे अशा पद्धतीचं. मग राजा राव बक्ष यांचे वंशज, काही तथाकथित वंशज की जे येऊन सांगतात की आम्ही त्यांचे वंशज आहेत, आम्हाला 500 टन सोनं आम्हाला मिळालं पाहिजे. आणि जवळजवळ 15 दिवस हे सगळं उत्खननाचं काम चालतं आणि त्याच्यानंतर या सगळ्या उत्खनन मंथन जे होतं त्या मंथनातून लक्ष्मी तर काही येत नाही पण लंकेची पार्वती हाताला लागते आणि काहीही सापडत नाही. फक्त दगडविटा आणि खालती काही पूर्वी केलेले बांधकामाचे अवशेष याच्या व्यतिरिक्त काहीही हाताला लागत नाही. आणि मग मात्र 15 दिवसानंतर निर्णय थांबवला जातो काही मीटर खोदकाम केल्यानंतर. पण एका साधूच्या स्वप्नामध्ये 1000 टन सोनं असल्याचं स्वप्नात काय येतं आणि शासकीय पातळीवरती हा निर्णय घेतला जातो की आता उत्खनन करायला पाहिजे. कमाल घटना. म्हणजे अशी घटना या पृथ्वीतलावरती कुठेही झाली नसेल, कुठल्याही देशामध्ये असं झालं नसेल की शासकीय पातळीवरती एका साधूच्या स्वप्नाचा आधार घेऊन आणि आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडियाचे नॉर्मल रिपोर्ट्स होते त्याच्या आधारे उत्खनन केलं गेलं. आणि मग मात्र टीकेची झोड उठली, जी मीडिया सुरुवातीला क्वेश्चनिंग आणि काय निघणार, सोनं हाताला लागणार का अशा पद्धतीची स्क्रिप्ट लिहित होते, ते नंतर मग टीकेची स्क्रिप्ट लिहायला लागले. अशी ही सगळीच घटना आणि मजेशीर गोष्ट ही. पण असंही होऊ शकतं या देशामध्ये, कारण आपली अंधश्रद्धावर अंधश्रद्धेवरती नितांत श्रद्धा आहे, त्यामुळे होऊ शकतं. गोष्ट कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.